नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 29 जुलै. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागातील पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. छुट्टीचे पेढ्या मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यात काही भागांमध्ये नाशिक तसेच इकडं पुणे विभाग, पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये वारे बघायला मिळणार आहे. ताशी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी राहील तर काही भागामध्ये 30-35 किलोमीटर वेगापर्यंत ताशी वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर काही भागामध्ये बहुतांश ठिकाणी ओसरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे. त्यामध्ये नंदुरबार आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. धाडगाव तसेच आसपासचा भाग, त्यामध्ये चिचोड, खेतिया वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. शेंदवा एकदम शेजारच्या राज्यालगतचा भाग आहे, काही शेजारच्या राज्याचा परिसर आहे. या परिसरामध्ये पावसाचा जोर दुपारनंतर राहील. इतरत्र मित्रांनो, बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे. अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मध्यम सरी तुरळक भागामध्ये हलक्या सरी ठिकठिकाणी बघायला मिळतील. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता आहे. पूर्व भागामध्ये देखील काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील. मध्यम किंवा जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे. अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांचा जो काही पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तर पूर्व परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी राहील. जोरदार पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर, हलक्या सरींची शक्यता. दक्षिण कोकणामध्ये सुद्धा मित्रांनो मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस असेल. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आजही कायम राहील. हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या परिसरावर जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. हलक्या सरी अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळेल. आज मराठवाड्यात देखील पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहण्याची शक्यता. अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच राहील. एकदम कडेच्या उत्तर परिसरामध्ये रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये माजुरी मोर्शी वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. कारण की एकदम कडेचा मुलताई वरुडोगे हा परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर या लगतचा जो काही परिसर आहे या परिसरात देखील तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील आज मित्रांनो बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील. शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर, परंतु उत्तरी परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. इतरत्र देखील हलक्या सरीची शक्यता अधूनमधून असणार आहे. मध्यम पावसाचा जोर कमी राहील किंवा जोरदार पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर. रात्री मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये भामरगड अहेरी कापसी गडचिरोलीचा दक्षिण भाग आसिफाबाद चंद्रपूर पांढरकवडा या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत जोर कमी राहील तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता. ही होती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.